संदीप देशपांडेंवर हल्ला करणारे दोन आरोपी ताब्यात, दोघांपैकी एक जण ठाकरे गटाचा असल्याची माहिती। देशात बदलाचे वारे, आगामी निवडणुकांमध्ये बदल दिसेल, शरद पवारांचं विश्लेषण, पोटनिवडणुकीतील विजयाबाबत केलं कौतुक। संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, संजय राऊत यांची मागणी। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच घोटाळा, श्रवण यंत्र मशीन मधील वाटपात घोटाळा केल्याचं उघड, दोघांविरोधात गुन्हा दाखल। आणि बुलढाण्यातील पेपरफुटी प्रकरणी माध्यमांना प्रतिक्रिया देणं केंद्र संचालकांना भोवलं, चार केंद्र संचालकांची बदली, राज्यातील कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।